जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा गावात श्री पंचमुखी हनुमान मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे. दिनांक 29 ते 31 मार्च 2019 पर्यंत अखंड श्रीराम धनु राहणार आहे. दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 9 वाजता श्री गणेश पूजन, कळस संकल्प, नांदी श्राद्ध व मातृका पूजन करून सोरापाडा गावातून प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात येणार आहे. रात्री 8 ते 10 दरम्यान परमपूजनीय श्री गोविंददासजी महाराज वाडीधाम यांचे प्रवचन लाभणार आहे. दिनांक 30 मार्च रोजी श्री पंचमुखी हनुमानजी यांची पूजाविधी, स्थापनामूर्ती, जलाधिवास, ध्यानाधिवास, नवग्रह स्थापना करून पूर्णपीठ स्थापना करून अग्निप्रज्वलन, हवन व दुपारी संयादिवास, संध्याकाळी आरती, याच दिवशी संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत सुंदरकांडपाठ, रात्री 8 ते 10 पर्यंत रामनाम प्रचारक श्री श्री 108 श्री महंत परमपूज्य संत श्री तारादासजी बापू यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 9:30 दरम्यान श्री पंचमुखी हनुमान मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती स्थापना, आरती, गोपाळकाला व संतांचे आशीर्वचन झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास बहुसंख्य भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री पंचमुखी हनुमानजी समिती व समस्त भक्त परिवार सोरापाडा तालुका अक्कलकुवा यांनी केले आहे. कमलेश शिंदे पाटील, लॉयन न्यूजसाठी अक्कलकुवा.